आता काल आपण बघितलेलं होतं किटोन पर्यंत आययुपीएससी नॉमिनक्लेचर कसं द्यायचं. आता हितून पुढचे जे आपण नॉमिनक्लेचर बघणार आहोत ते कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, इथर असेल, इस्टर असेल, ह्याच्यामध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो नॉमिनक्लेचर्स मध्ये. त्यातले काय काय टिपिकल कॅरेक्टर्स आहेत हे लक्षात ठेवायचं. आता इथं लॉंग कंटिन्युअस कार्बन चेन आहेच, ओके, विथ फंक्शनल ग्रुप. ती कार्बन चेन सिलेक्ट करायची, लोएस्ट पॉसिबल नंबर टू फंक्शनल ग्रुप द्यायचं, मेन्शन पोझिशन ऑफ अ सबस्टिट्युएंट ग्रुप आणि ते लिहायचं. यूज डाय ट्राय टेट्रा ऍज अ प्रिफिक्स अँड फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या नॉर्मल आहेत त्या सगळ्या असणारच आहेत. आता इथं लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जो आपल्याला अल्केन फाइंड आउट करतो सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मधला, हा ई रिप्लेस करायचा आणि ओ आय सी ऍसिड म्हणून लिहायचा. म्हणजेच काही अल्कॅनोइक ऍसिड, म्हणजेच तुमचं नाव येणार आहे अल्कॅनोइक ऍसिड, ओके. आता अल्कॅन अल्कॅन आणि ओ आय सी ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, नंबर देऊ शकता. किंवा सीओ एच ग्रुप सुद्धा हा बहुतांशी टर्मिनललाच असतो, ओके, हे लक्षात ठेवा. तर त्या पद्धतीनं नंबरिंग दिलं तर हिथं काय येईल बघा, 1 2 3 4 सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, 1 2 3 4 ची गेले. 4 चा कार्बन म्हणजे ब्युटेन, ब्युटेन मधला ई रिप्लेस केला ब्युटेन, ओके. हिथं लिहिलं मी ओ आय सी ऍसिड, किती वरती आहे, 1 पोझिशन वरती आहे, तो आला ब्युटॅनोइक ऍसिड, ओके. आता हिथं बघा, सिलेक्शन केली 1 2 3 किंवा 1 2 3 कसंही केलं तरी स्ट्रेट घ्यायचं आपण, 1 2 3 हा घेतला तर तुमचा सबस्टिट्युएंट ग्रुप आहे मिथाईल, म्हणून 2 मिथाईल असं आलं. आणि प्रोपेन आहे, प्रोपेन, प्रोपेन मधला ई काढा, रिप्लेस करा आणि 1 ओइक ऍसिड असं नाव द्या. आता हिथं बघा काय आहे, सरळ स्ट्रेट चेन 1 2 3 4 5 ही अशी केली तुम्ही, नंबरिंग दिलं लोएस्ट पॉसिबल नंबर टू द फंक्शनल ग्रुप COOH, 1 2 3 4 5 हिथं नाव येईल तुमचं 4 मिथाईल, ओके. आता पेंट, ओके, पेंट, पेंटेन आहे, म्हणजे तुम्ही घेणार पेंटीन लिहिणार पहिल्यांदा, ओके, किती वरती आहे तर 3 वरती आहे, म्हणून पेंट 3 ENE आणि 1 वरती काय असणार आहे, 1 ओइक ऍसिड असं घेणार, परंतु ई नंतर ओ हा काय येतो, वॉवेल येतो, म्हणून ई काढायचा, जे पेंट 3 EN 1 ओइक ऍसिड हे असं नाव येईल. आता हे लक्षात आल्यानंतर ज्या वेळेला 2 COOH ग्रुप असतील त्यावेळेला काय करायचं बघा, हा यामध्ये सांगतो, इफ 2 COOH ग्रुप असतील, COOH ग्रुप, ओके, अल्केन विदाउट ओमिशन ऑफ ई शुड राईट, शुड राईट, दॅट इज नंबर 1, ओके. अँड नंबर 2, प्रिफिक्स डाय ट्राय इज यूज्ड, ओके, हे लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला 2 कार्बन आहेत, 1 2 2 कार्बन आहेत, म्हणजेच 1 2, ओके, तुमचा 2 कार्बनचा अल्केन कुठला, इथेन, ओके. आता इथेन नंतर काय आहे, 2 आहेत, 1 2 डाय आणि इथं लिहिलेलं आहे ओ आय सी ऍसिड, डाय ओइक ऍसिड हे त्याचं नाव येईल, इथेन 1 2 डाय ओइक ऍसिड. आता इथं बघा 1 2 3 4 5 इकडनं घ्या, 1 2 3 4 5 सगळं सेमच येणार आहे. म्हटल्यानंतर काय येईल इथं, आता इथं 2 आहे, ओके, हे लक्षात ठेवा, ओके. आता ह्यामध्ये आपल्याला 5 कार्बन आहे,
ओके डायओइक एसिड नाही हे असं नाही घ्यायचं हा फक्त लक्षात ठेवायचा हा कुठला कार्बन आहे तीन कार्बन प्रोपेनचे आहेत म्हणजे हितनावीर प्रोपेन एज इट इज वन आणि वन टू थ्री फोर वन फोर डायओइक एसिड हे येणार कारण सीओओएच ग्रुप यामध्ये आपल्याला मेन्शन होतो हे लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट समजलं हे आपल्याला बेसिक कॅरेक्टर कोणाचं आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचं ओके आता ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर जर आपण बघितलं ओके आता ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण जर थोडक्यात जो पार्ट येतो तो कार्बोक्सिलिक ऍसिडच्या अशी हे असं बघितलं होतं एच ओ ओ सी सी एच टू सी एच टू सी एच टू सी ओ ओ एच हिचं नाव लिहिताना सगळेच कार्बन घ्यायचे आहेत बरं का मग अशी मी फक्त काय सांगितलं होतं तीन कार्बन तसे घ्यायचे नाहीत सगळे घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे येतं येईल पेंटेन एज इट इज येणार आहे वन फाईव्ह डाय ओईक ऍसिड असं नाव येईल आणि जर समजा असं असेल एच ओ ओ सी सी एच टू सी ओ ओ एच आता हिचं आला एक दोन तीन म्हणजे हा आला प्रोपेन वन थ्री डाय ओईक ऍसिड असं त्याचं नाव येईल फक्त मगाशी मी जे नंबरिंग घ्यायचा सीओ ओ एच ग्रुप हा सुद्धा कन्सिडर करायचा हा केलेला नव्हता खरं तो आता करायचा आहे तेवढंच फक्त क्लॅरिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे हे लक्षात ठेवा त्यामध्ये सिलेक्शन ऑफ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन वगैरे सगळं आहे हे पण बघून घ्या म्हणजेच हे जे कार्बोक्सिलिक ऍसिडचं जे आपल्याला आययूपीएससी आहेत हे टिपिकल कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात आता पुढचा जो आपण येतो त्याला इथर म्हणतो आता इथर ह्याच्यामध्ये आर ओ आर असा पार्ट येतो आता ह्या आर ओ आर पार्ट मध्ये लक्षात घ्या असा तुम्ही जर घेतला तर एक ग्रुप अल्कॉक्सी म्हणून घ्यायचा अल्कॉक्सी ग्रुप आणि हा आपल्याला अल्केन म्हणून घ्यायचा काय घ्यायचा अल्केन म्हणून घ्यायचा आता जर तुमच्या इथं सी एच थ्री ओ सी एच थ्री असा जर असेल आता दोन्हीकडं अल्काइल ग्रुप आर आर सेम आहेत की नाही मिथाईल मिथाईल आहेत की नाही मग अशा वेळेला काय करायचं जर तुम्ही इथं हे घेतला तर हा सी एच थ्री ओ ला अल्कॉक्सी म्हणजे आता मिथाईल आहे की नाही म्हणून याचं नाव येईल मिथॉक्सी ओके आणि इथं हा अल्केन म्हणजेच मिथेन येणार म्हणजेच याचं नाव येईल मिथॉक्सी मिथेन ओके आता तुम्ही म्हणाल सर मी असं हा का घेऊ इकडे गेला तरी सुद्धा चालू शकतो म्हणजे कोण करत असताना असं केलं ओके सर मी हे असं घेतलं हा अल्कॉक्सी घ्या चालेल काही प्रॉब्लेम नाही तर शक्यतो आपण जे रूल्स फॉलो करतो त्या पद्धतीनं करायचं जर समजा तुम्हाला सी एच थ्री ओ सी टू एच फाईव्ह आला आता हा मिथाईल आणि हा इथाईल आहे लक्षात ठेवा हायर कार्बन हायर अल्काइल ग्रुप शुड टेक शुड मेन्शन एज अल्केन एंड लोअर एज अल्कॉक्सी हे लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्वाचा म्हणजेच हित तुम्ही असा डिफरन्स केल्यानंतर हा येणार अल्कॉक्सी आणि हा सी टू एच फाईव्ह मिथाईल पेक्षा इथाईल हा मॉलिक्युलर वेट ना जास्त आहे ना म्हणून हा येईल अल्केन म्हणजेच लक्षात घ्या अल्कॉक्सी कोण आहे मिथॉक्सी ओके आणि अल्केन कुठला आहे इथेन मिथॉक्सी इथेन असं नाव येईल आता जर तुम्हाला असं दिलं सी एच थ्री ओ सी एच टू सी एच टू सी एच थ्री किंवा सी एच थ्री ओ सी एच हा सी एच थ्री हा सी एच थ्री आला आता बघा हा प्रोपाईल ग्रुप आहे हा मिथाईल आहे हा सुद्धा प्रोपाईल ग्रुप आहे एक दोन तीन आणि हा मिथाईल ग्रुप आहे मग हित तुम्ही ज्या वेळेला केलं हा तुमचा अल्केन येणार आहे हा तुमचा
अल्कॉक्सी येणार आहे, ओके हे इथं सेम येणार आहे आणि हा सुद्धा सेम अल्केनस येणार आहे. मग आता हा सुद्धा प्रोपेन आहे, हा सुद्धा प्रोपेन आहे, तर काय करायचं? तर अल्कॉक्सी ग्रुपचा ओ कुठल्या कार्बनला पाहिजे, जो कार्बन नंबर वन आहे तिथं नंबरिंग द्यायचं. हे नंबरिंग असं द्यायचं 1 2 3, ओके. मग आता एकला हा अल्कॉक्सी ग्रुप आहे की नाही म्हणजे मिथॉक्सी आहे की नाही म्हणून द्यायचं 1-methoxypropane असं नाव येईल. आणि ह्याच काय येईल बघा 1 2 3 म्हणजेच 2-methoxypropane असं नाव येईल. हे फक्त आपल्याला इथर्स मध्ये बघायला मिळेल आणि म्हणून इथर्स नॉमेनक्लेचर हे इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये आर ओ आर मध्ये एक अल्कॉक्सी आणि एक अल्केन सिलेक्ट करायचा. दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असेल तर कुठलाही तुम्ही अल्कॉक्सी ग्रुप सिलेक्ट करू शकता आणि अल्केन ग्रुप करता. परंतु जर दोन्ही अल्काइल ग्रुप डिफरंट असेल, जर मिथाईल आणि इथाईल असेल तर हायर अल्काइल ग्रुप हा अल्केन म्हणून मेन्शन करायचा आणि लोअर अल्काइल ग्रुप हा अल्कॉक्सी म्हणून करायचा. ज्या वेळेला आपल्याला चेन अल्कॉक्सी ग्रुप नंतर ओ नंतर चेन येईल, डिफरंट चेन्स येतील, स्ट्रेट चेन और ब्रांचेड चेन, तर त्याचे पोझिशन जशी आपण इथं घेतली 1 2 3, तो वन पोझिशन मेन्शन करायची कोणाची, अल्कॉक्सीची म्हणजे मिथॉक्सी 1-methoxypropane आणि इथं येईल 2-methoxypropane, हे लक्षात ठेवा. आणि ह्या इथर्स वरती दुसरा एक महत्वाचा पार्ट येतो, तो पार्ट म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये सायक्लिक इथर्स हा एक पार्ट आहे, ओके. सायक्लिक इथर ज्याला आपण ऑक्सिरेन म्हणतो, काय म्हणतात त्याला, ऑक्सिरेन, ओके, त्याला सायक्लिक इथर. आता असा पार्ट येतो सायक्लिक इथर म्हणजेच ज्याच्यामध्ये सायक्लिक चेन आहे असे इथर्स आपण बघणार आहोत. आता पहिल्यामध्ये जर हा तुमचा असेल CH2 आणि हा CH2 असं जर स्ट्रक्चर असेल तर ह्याचं नाव येतं ऑक्सिरेन. काय नाव येतं ह्याचं नाव? ऑक्सिरेन. ह्या ह्यालाच ऑक्सिरेन असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. हे सायक्लिक इथर्स आहे, ओके, ह्याला ऑक्सिरेन म्हटलं जातं. किंवा ह्याचं नाव येतं इथिलीन ऑक्साईड, ह्याचं नाव येतं इथिलीन ऑक्साईड किंवा ऑक्सिरेन. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो, ऑक्सिरेन हा पर्टिक्युलरली ज्या वेळेला यूज होतो, ओके, तो सफिक्स म्हणून यूज होतो. परंतु ज्या वेळेला हा इथर ग्रुप, इथर दॅट इज ऑक्सिरेन, ओके, प्रिफिक्स म्हणून येतो, ओके ओके, देन इपॉक्सी वर्ड इज यूज्ड एज अ प्रिफिक्स, प्रिफिक्स म्हणून ते यूज करायचं आहे. मग त्याचं एक एक्झाम्पल कुठलं तर हे आपण बघूया. हे तुमचं हा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता नंबरिंग देत असताना ही 1 हा पण 2 येणार आणि हा पण 2 येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता तुम्ही ज्या वेळेला नंबरिंग देता त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं हा 1 येणार आहे, हा 2 येणार आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता नाव काय येईल बघा, 2-ethyl 2-methyl 2-ethyl 2-methyl आणि हा काय येणार, ऑक्सिरेन म्हणून नाव येईल. काय येईल? 2-ethyl 2-methyl ऑक्सिरेन असं नाव येईल. कळालं? काहीही ग्रुप असला तरी हा सायक्लिक रिंग असला पाहिजे. परंतु जर तुमच्याकडं असं असेल CH3 हा पर्टिक्युलरली, ओके, CH आहे
आणि ह्या दोघांच्या मध्ये असा इपॉक्सी कॅरेक्टर घेतलेला आहे. ओके, आणि मग तुमचा सी एच टू आणि ओ एच. आता हायड्रॉक्सिल ग्रुप ची प्रायोरिटी या सायक्लिक इथर पेक्षा जास्त आहे. म्हणजेच तुम्ही सिलेक्शन ऑफ अ चेन करायची, ही चेन अशी सिलेक्शन केली, ह्याला 1 2 3 असं म्हटलं, हे लक्षात ठेवा, 1 2 3 असं तुम्ही घेतलं. ओके, आता तुम्हाला माहिती आहे 2 आणि 3 वरती काय आहे, 2 3 हा येईल इपॉक्सी. ओके, 2 3 इपॉक्सी, आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रोपेन. हे किती गेले, 1 2 3 ची चेन आहे. प्रोपेन मधला ई रिप्लेस करा, प्रोपेन 1 OL असं येईल. म्हणजे अल्कोहोलचं सिस्टीम प्रमाणे 1 2 3 मांडलं, म्हणजे तुम्ही प्रोपेन 1 ऑल मांडलं अल्कोहोलच्या, फक्त त्याला प्रिफिक्स काय करायचं आहे, 2 आणि 3 फक्त इपॉक्सी करता, हे दोन्ही मेन्शन करायचे आहेत, 1 2 3. ओके, हे लक्षात ठेवा, 2 3 इपॉक्सी प्रोपेन 1 ऑल. मग ह्याच्या जागी COOH असेल तर काय येईल, 2 3 इपॉक्सी प्रोपॅनोइक ऍसिड असं पण येईल. ओके, ह्या पद्धतीनं तुम्ही ह्या इथर्सचं आणि सायक्लिक इथर्सचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग ऍसिड झालं, इथर झालं. आता पुढचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जो आहे तो म्हणजेच इस्टर होय. कुठला आहे, इस्टर. आता इस्टर, आता इस्टर मध्ये लक्षात घ्या, आर सी डबल बॉन्ड ओ आर असा पार्ट येतो. ओके, हे लक्षात घ्या, इस्टरच नॉमिनिकलेचर, तिथं सिलेक्शन ऑफ अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन वगैरे हे बघायची गरज भासत नाही. इथं फक्त लक्षात ठेवायचं, जो उजव्या साईडचा अल्काइल ग्रुप आहे तो अल्काइल ग्रुप मेन्शन ठेवायचा, आणि डाव्या साईडचा जो आहे तो अल्कॅनोएट असा घ्यायचा. म्हणजेच हा अल्काइल ग्रुप ऍज इट इज ठेवायचा, डाव्या बाजूचा काय करायचा आहे, अल्केन जो येईल हा अल्काइल ग्रुप, आणि हा कार्बन पकडून सी डबल बॉन्ड ओ चा कार्बन आणि हा जो अल्काइल ग्रुप आहे तो पकडून तो येईल तुमचा अल्केन. त्या अल्केन मधला ई रिप्लेस करायचा आहे, आणि ओ ए टी हा सफिक्स लावायचा आहे, म्हणजे तुमचा येईल अल्कॅन ओ ए टी, अल्कॅनोएट असा येईल. आणि ह्याची पोझिशन तुम्ही मेन्शन करा किंवा नाही करा, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, पोझिशन करायची गरज नाही. आता एक्झाम्पल बघा, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच थ्री. आता तुमचा हा ग्रुप डाव्या बाजूचा अल्काइल ग्रुप आहे, तरी लिहिला तुम्ही मिथाईल, लिहिला म्हणजेच हा मिथाईल पहिला लिहायचा आहे. आता इकडे बघा किती आहेत, 1 2 आहेत, 2 कार्बन आहेत ना, हा 1 कार्बन आणि हा 2 कार्बन. मग 2 कार्बनचा अल्केन कुठला, तर इथेन. ओके, मिथाईल इथेन, इथेन मधला ई रिप्लेस करा आणि ओ ए टी लावा, म्हणजे मिथाईल इथॅनोएट होईल. ओके, आता जर नॉर्मल ह्याच्यामध्ये बघितलं, कॉमन नेम मध्ये बघितलं, तर हे येईल मिथाईल ऍसिटेट म्हणून येतो, कारण 2 कार्बनचा इस्टर हा कुणापासून तयार होतोय, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. कार्बोक्सिलिक ऍसिड, 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिड, म्हणून त्याचं नाव मिथाईल ऍसिटेट येतं. आपण हिथं बघतो मिथाईल इथॅनोएट हे आययूपीएससी नेम आहे. ओके, आता आपण बघितलं सी एच थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड ओ ओ सी टू एच फायू असं जर असेल, परत आता डाव्या बाजूला तुम्हाला अल्काइल ग्रुप आहे म्हणजे इथाईल, हिथं किती आहेत बघा, 1 2 3 म्हणजे प्रोपेन आला. मग तुम्ही नाव घेणार इथाईल प्रोपेन, प्रोपेन मधला ई काढा, ई काढला की काय करणार, प्रोपॅनोएट असं येणार. ओके, समजलं, हे आहे आपल्याला इस्टर्सचं नॉमिनक्लेचर, हे तुम्हाला बघायला मिळेल. आता जर तुमचं असं असेल,
बघा हा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ सी एच सी टू एच फाइव असं असेल. ओके, कारण हे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असू शकतात. मग आता हा आला उजव्या बाजूचा इथाइल. हे दोन कार्बन, एक दोन कार्बन म्हणजे इथेन. इथेन काढा, इथेन मधला ई काढा, इथॅनोएट असं तुम्हाला बघायला मिळेल. समजलं? हे लक्षात ठेवा, इस्टर मध्ये जो उजव्या बाजूचा आहे तो अल्काइल ग्रुप आहे, तो प्रिफिक्स म्हणून घ्यायचा मिथाइल. ओके, आणि जे कार्बन अल्काइल ग्रुप आणि कार्बन ह्याचे कार्बन मेजर करायचे, नंबर्स मोजायचे, तसं एक दोन, दोन कार्बनचा, ओके, म्हणजे ऑक्सिजनच्या डाव्या बाजूचा एक दोन जो आहे तो आहे इथेन. इथेनचा ई रिप्लेस करायचा आणि ओ ए टी लावायचा आहे, हे लक्षात ठेवा. हा पुढचा पार्ट आला. आता ह्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा पार्ट येईल ज्याला आपण ऍसिड क्लोराईड म्हणतो. कुठला येईल? ऍसिड क्लोराईड. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला आर सी डबल बॉन्ड सी एल असं येतं. आर सी डबल बॉन्ड सी एल हे आपल्याला बघायला मिळतं ऍसिड क्लोराईड मध्ये. आता ह्यामध्ये काय करायचं? तर तुम्हाला माहिती आहे की हा क्लोराईड आहे, हा जो पार्ट आहे अल्काइल ह्याचा अल्केन घ्यायचा इथेन, सॉरी ह्याचं नाव येईल अल्केन. ओके, हा अल्केन मधला, आता हा कार्बन आणि हा कार्बन घेतला, ह्याचा ई हा रिप्लेस करायचा. ओके, आणि तो ओ वाय एल आणि पुढं सफिक्स क्लोराईड टाकायचा, ओ वाय एल अँड क्लोराईड. मग जर समजा तुमचा असा असेल सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एल आला, तर हे बघा दोन कार्बन आहेत म्हणजेच इथेन आहे. इथेन मधला ई रिप्लेस करा. ओके, ओ वाय एल इथॅनोइल क्लोराईड असं नाव येईल. जर समजा सी एच थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड ओ सी एल असेल तर हा एक दोन तीन म्हणजेच आला प्रोपेन. आला प्रोपेन मधला ई काढायचा, प्रोपॅनोइल क्लोराईड असं तुम्ही नाव द्यायचं. कुणाला? ऍसिड क्लोराईडला. आता ऍसिड क्लोराईड नंतर पुढचा जो पार्ट आपल्याला येणार आहे जो आपण सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मधला जो येणार आहे तो म्हणजेच आपल्याला अमाइन्स हे बघायचं आहे. काय बघायचं आहे? अमाइन्स. आता अमाइन मध्ये लक्षात घ्या, अमाइन मध्ये एनएच टू ग्रुप प्रेझेंट असतो. ओके, एनएच टू ग्रुप प्रेझेंट असतो. आता इथं तुम्ही सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू एनएच टू सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन करणार, लोएस्ट पॉसिबल नंबर एनएच टू ला द्यायचं. ओके, हा वन टू थ्री फोर आला, नंबरिंग आलं हे वन टू थ्री फोर. ओके, मग आता चार कार्बन चा आहे म्हणजेच ब्युटेन, ब्युटेन घेतला, याचा काय करायचा? अल्केन जो आहे अल्केन मधला ई रिप्लेस करायचा आहे आणि अमाइन प्रिफिक्स लावायचा आहे, म्हणजेच नाव येईल तुमचं अल्कॅन अमाइन. और काय करू शकतो आपण? हा अमिनो आणि अल्केन असं, म्हणजेच अमिनो हा प्रिफिक्स घ्यायचा आणि अल्केन जो पेरेंट कार्बन आहे तो नंतर लिहायचा. मग आता इथं पहिल्याप्रमाणे बघूया, ब्युटेन आहे एक दोन तीन चार आहे ब्युटेन. ओके, ह्या ब्युटेन मधला ई रिप्लेस करा, वन पोझिशन लिहा, ब्युटेन वन अमाइन असं येईल. किंवा ऑर वन, कुठला ग्रुप आहे हा, त्याला अमिनो ग्रुप म्हणतात, वन अमिनो ब्युटेन असं नाव येईल. किंवा जर असं असेल सी एच थ्री सी एच एन एच टू सी एच टू सी एच थ्री
असं असेल तर काय करणार, वन टू थ्री फोर, मग येईल ब्युटॅन टू अमाइन किंवा टू अमिनो ब्युटेन, हे तुमचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर कुणाला येईल, प्राइमरी अमाइन करता येईल, हे लक्षात ठेवा. ओके, आता ह्यामध्ये ज्या वेळेला सेकंडरी अमाइन असा पार्ट येतो, सेकंडरी अमाइन असा पार्ट येतो, आता हे झालं प्रायमरी करता झालं, सेकंडरी अमाइनला हा झाला प्रायमरी अमाइन करता. ओके, डिटेल आपण बारावीला बघणारच आहोत. सेकंडरी अमाइनला काय येतं, हा सी एच थ्री, हा हित एन एच अँड सी एच थ्री, असं जर आलं तर आपल्याला काय आहे, दोन मिथाईल ग्रुप आहेत, म्हणजेच दोन आहेत. ओके, एन एच ला आहे तर एका एन ला हा मिथाईल ग्रुप दाखवा आणि इथे येईल एन मिथाईल, एन मिथाईल. आणि दुसरा जो आहे हा ग्रुप अल्काइल ग्रुप घ्यायचा आणि हा दुसरा ग्रुप अल्केनचा घ्यायचा. ओके, आता हा अल्केन सी एच थ्री आहे, त्याच्यामधला ई रिप्लेस करा, जे एन मिथाईल अल्कॅन म्हणजेच मिथॅन अमाइन किंवा ऑर येईल एन मिथाईल अमिनो मिथेन असं पण येईल. हे दोन्ही शब्द सेमच आहेत. आता इथं दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत, आता आपण डिफरंट घेऊया, सी एच थ्री एन एच सी टू एच फाईव्ह. आता लार्जर अल्काइल ग्रुप आहे, लार्जर हा अल्केन घ्यायचा आणि लोअर हा एन ला जोडायचा, म्हणजे आता एन काय येईल, एन मिथाईल, एन मिथाईल. आता तुमचा सी टू एच फाईव्ह म्हणजे इथेन आहे की नाही, माहित करा, इथेन मधला ई काढा, इथेन अमाइन और एन मिथाईल काय येईल, अमिनो इथेन. ह्या पद्धतीनं हे अमाइन्स प्राइमरी आणि सेकंडरी अमाइन्सच न्यूमरिक पर्टिक्युलरली काय येईल, आयुपीएससी नॉमेनक्लेचर येईल. आता शेवटचा जो पार्ट येतो तो म्हणजेच शेवटचे दोन महत्वाचे, म्हणजे अमाइड कॅरेक्टर. काय येईल, अमाइड. आता अमाइड मध्ये ग्रुप जो येतो अमाइड, तो येतो हा आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, हा लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू ह्याच्यामध्ये काय करायचं, की हा एन एच टू म्हणजेच अमाइड ग्रुप असणार आहे, आपल्याला अल्केन घ्यायचं. ओके, आणि अल्केनचा ई रिप्लेस करायचा, अल्केनचा ई रिप्लेस करायचा आणि हिथं काय करायचं, अल्कॅन अमाइड असं नाव द्यायचं. म्हणजेच समजा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एन एच टू असेल तर हे किती आहेत, दोन कार्बन आहेत, एक दोन, म्हणून तुमचा अल्केन कुठला येईल, इथेन. इथेन मधला ई रिप्लेस करा, इथॅन थोडं अमाइड, इथॅन अमाइड, किंवा हा सी एच थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड ओ एन एच टू असेल तर इथं एक दोन तीन आलं, जे प्रोपेन आलं, प्रोपेनचा ई रिप्लेस करा, प्रोपॅन अमाइड असं बघायला मिळेल. ओके, आता शेवटचा जो पार्ट येतो ज्याला आपण नायट्राईल कॅरेक्टर म्हणतो, काय म्हणतो, नायट्राईल. आता हे नायट्राईल म्हणजेच लक्षात ठेवा सीएन ग्रुप. आता हे काय केलं जातं, अल्केन च्या पुढं नायट्राईल ग्रुप हा मेन्शन केला जातो, अल्केनच्या पुढं फक्त नायट्राईल, म्हणजेच हा तुमचा असेल सी एच थ्री सी एच टू सी एन, म्हणजे हा किती आहे, एक दोन कार्बन आहेत ना, मग अल्केन कुठला आला, इथेन आला,
म्हणजेच इथेन नायट्राइल. ओके, आता जर नंबर असा असाल सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू सी एन आला तर हा वन टू थ्री फोर ब्युटेन ब्युटेन वन नायट्राइल असं तुमचं नाव येईल. कळालं? तर हे आपल्याला आज बघितलेलं इथर इस्टर ओके नंतर क्लोराइड अल्काइल क्लोराइड ओके त्याच्यानंतर इथर्स मधलं ऑक्सिरेन इपॉक्सी कॅरेक्टर कसं आहे नायट्राइल कॅरेक्टर कसं आहे हे सगळं आपण आज बघितलेलं आहे. ह्याच्यावरती वर्कआउट करा. काय जर समजलं नसेल तर विचारा. कारण का पुढचा जो पार्ट येणार आहे तो पॉलीफंक्शनल आययूपीएसी येणार आहे. मी इथं प्रत्येक फंक्शनल ग्रुपचं म्हणजेच अल्काइल हॅलाइड ओके अल्कोहोल अल्डिहाइड किटोन ओके इस्टर कार्बोक्सिलिक ऍसिड अल्काइल क्लोराइड ओके म्हणजे ऍसिटाइल क्लोराइड अनहायड्राइड ह्या सगळ्यांचं आपण काय बघितलेलं आहे पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचर बघितलेलं आहे. आता एक फक्त शेवटी जाता जाता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो जो आपण अनहायड्राइड हे आपण बघितलेलं नाही आहे. ओके अनहायड्राइड बघितलेलं नाही आहे ते तेवढं शेवटचा पार्ट आपण बघूया. तो सुद्धा अनहायड्राइड सोपा असतो. आता हा अनहायड्राइड हा कसा असतो वरती लिहितो अनहायड्राइड आर सी डबल बॉन्ड ओ आर सी डबल बॉन्ड ओ आणि हा ओ ह्याला अनहायड्राइड म्हणतात. आता इथं टोटल कार्बन काढायचे ओके दोन्ही मिळून ओके आणि त्याचा अल्केन काढायचा ह्या अल्केन मधला ई रिप्लेस करायचा कशापासून अल्केन मधला ई रिप्लेस करायचा ओ आय सी आणि लिहायचं अल्कॅनोइक आणि सफिक्स म्हणून अनहायड्राइड टाकायचा. सफिक्स म्हणून अनहायड्राइड टाकायचा म्हणजे अल्कॅनोइक अनहायड्राइड येईल. काय येईल? अल्कॅनोइक अनहायड्राइड येईल. मग आता आपल्याला बघायचं आहे लक्षात घ्या हा जर तुम्ही घेतला सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ असा घेतला. आता हे जे हायड्राइड ओके झालं पुढं. आता इथं बघा लक्षात घ्या अनहायड्राइड तयार कशापासून होतो तर दोन कार्बोक्सिलिक ऍसिड सेम युनिट ओके हा सेम युनिट सी एच सी ओ ओ एच ह्याच्यापासूनच तयार होतो. म्हणजे ऍसिटिक ऍसिड प्रोपॅनोइक ऍसिड ब्युटॅनोइक ऍसिड ह्या ऍसिड पासूनच अनहायड्राइड तयार होतो म्हणून आपल्याला अल्कॅनोइक असं नाव येतं. कारण त्या ऍसिडला काय म्हणलं आपण अल्कॅनोइक ओ आय सी ऍसिड असं लिहिलेलं आहे ना तो फक्त ओ आय सी ग्रुप इथं घ्यायचा. कारण अनहायड्राइड दे आर डिराइव्ड फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. मग आता इथं बघा हे दोन आहेत इथं पण दोन आहेत आणि इथं पण दोन आहेत वेगवेगळं करायचं नाही. एक दोन तीन चार नाही ओके हे दोन ग्रुप दोन्हीकडे सेम आहेत ओके म्हणजे इथं तुमचं नाव येईल. हे दोन कार्बनचा अल्केन म्हणजे इथेन इथेन मधला ई रिप्लेस करा तिथं लिहा ओ आय सी इथॅनोइक आणि अनहायड्राइड इडीन डी हायड्राइड ओके हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला असं असेल सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री सी एच टू ओके नंतर हा सी एच टू सॉरी सी एच थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड ओ आणि हा असा असेल तर आता इथं लक्षात घ्या हा वरचा आहे इथेन हा खालचा आहे एक दोन तीनचा प्रोपेन ओके आता इथं काय करायचं इथेनच्या मध्ये इथॅन ई काढा इथॅनोइक प्रोपॅनोइक अनहायड्राइड
असं नाव येणार. लक्षात आलं, इथॅनोइक प्रोपॅनोइक अनहायड्राइड हे सगळे आपण आज पूर्णतः सगळ्या फंक्शनल ग्रुपचे नॉमेनक्लेचर बघताना लक्षात घ्या. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, लोएस्ट पॉसिबल नंबर टू द फंक्शनल ग्रुप, डाय ट्राय टेट्रा प्रिफिक्स, ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायचा, लोएस्ट पॉसिबल नंबर सिलेक्ट करत असताना, कंटिन्युअस कार्बन चेन सिलेक्ट करत असताना, ओके, लोएस्ट पॉसिबल नंबर देत असताना, सेम इक्वल लेंथ असताना, ओके, हे सगळे कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. तसंच अल्डिहाइड करता कुठला प्रिफिक्स सफिक्स वापरायचा, तर एल. किटोन करता कुठला वापरायचा, तर ओ एनी. ओके, अल्काइल हॅलाइड असेल तर क्लोरो ब्रोमो आयोडो प्रिफिक्स वापरायचा. ओके, ऍसिड क्लोराईड असेल तर ओ वाय एल क्लोराईड म्हणून येईल. इस्टरचं असेल तर अल्कॉक्सी अल्केन म्हणून येईल. ओके, ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि काय शंका असतील तर विचारा. थँक्यू व्हेरी मच.